थंडी चालू आहे अशा थंडीत गरमागरम पत्ताकोबीचे पराठे मिळाले तर मजाच मज्जा पराठा खमंग खरपूस होतोच पण हे पहा सारणकडे कोपऱ्यापर्यंत एकसारखे पसरले आहे अशा स्वादिष्ट आणि टेस्टी पराठ्याची मज्जाच काही वेगळी माझ्या प्रिय खावयांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी आज बनवणार आहे पत्ताकोबीचे पराठे रेसिपी अगदी साधी सोपी आहे चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारील बेलवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा चला तर पराठा बनवायला सुरुवात करूया मी पराठा बनवण्यासाठी एका ताटात तीन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे अर्धा चमचा क्रश केलेला ववा आणि एक चमचा तेल टाकायचे हे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सैल पीठ मळून घ्यायचे आपण चपातीला जसे पीठ भिजवतो तसेच पीठ भिजवून घ्यायचे यावर एक ते दोन थेंब तेल टाकून पिठाच्या वर्षा बाजूने लावून घ्यायचे यामुळे पीठ वरच्या बाजूने कडक होत नाही पिठावर झाकण ठेवून पीठ वीस ते पंचवीस मिनटं भिजून घ्यायचे पीठ भिजते तोपर्यंत पराठ्याचे स्टपिंग किंवा सारं बनवून घेऊया मी अर्धा किलो पत्ता कोबी घेतला आहे कोबी मस्त बारीक किसून घ्यायचा किसणीच्या सहाय्याने मी कोबी किसून घेत आहे कोबी मस्त बारीक किसून घेतला आहे आपण कोबी किसल्यामुळे कोबीला जास्त पाणी सुटते हे बा या कोबीमध्ये भरपूर पाणी आहे हे पाणी पिळून काढून घ्यायचे ही स्टेप गरजेची आहे कारण यामधील पाणी नाही काढले तर आपण पराठ्यामध्ये स्टपिंग भरू शकत नाही एवढं पात्र स्टपिंग होईल आपण किती पाणी पिळून काढले तरी यामध्ये थोडेफार पाण्याचे प्रमाण राहतेच यासाठी काय करायचे तेही पुढे सांगणार आहे कोबीचे पाणी पिळून काढल्यामुळे असा कोरडा कोबी आपल्याला मिळतो हे पाहा किती पाणी निघले आहे या पाण्याचे तुम्ही सूप बनवू शकता डाळीला वापरू शकता किंवा पीठ भिजवायला वापरू शकता पराठ्याला लागणारा बारीक आणि कोरडा फटफटीत कोबी मिळाला आहे यामध्ये बाकीचे साहित्य घालून घेऊ मी टाकत आहे एक बारीक कट केलेला कांदा एक उकळलेला बटाटा किसून वापरत आहे बारीक कट केलेली भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा ठेचा बनवण्यासाठी मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि अद्रक मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे बारीक कट केलेली पाच ते सहा कढी पाने एक छोटी वाटी क्रस्ट केलेली कसुरी मेथी सुक्या मसाल्यामध्ये मिठाकदा आहे पाव चमचा हळद पावडर एक चमचा धाना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकायचे आता महत्त्वाचा घटक टाकायचा तो म्हणजे पोयांचे पीठ यामुळे काय होते भाज्यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी हे पीठ शोषून घेते त्यामुळे आपले सारण किंवा स्टपिंग पातळ होत नाही हे पीठ बनवण्यासाठी आपले जे नॉर्मल पोहे असतात ते मिक्सरला फिरून घेतले पराठ्याला हलकी आंबट चव यावी यासाठी एक ते दीड चमचा लिंबाचा रस वापरत आहे हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे सारण जरा पातळ वाटले की यामध्ये आणखी एखादा चमचा पोयांचे पीठ वापरू शकतो तुम्हाला याची चव आणखी वाढवायची असेल तर यामध्ये चीज किसून घालू शकता पनीर किसून घालू शकता यामुळे याची चव आणखी वाढते मला या सारणामध्ये आणखी पोळ्यांचे पीठ वापरायची गरज पडली नाही स्टपिंग परफेक्ट तयार झाली आहे पीठही मस्त भिजली आहे आता आपण पराठा बनवायला घेऊया या पिठातील मी एक छोटा गोळा काढून घेतला आहे तो या पद्धतीने लाटून घ्यायचा हाताने पारी करून त्यामध्ये सारंभ भरून डो करू शकता पण मला ही पद्धत सोपी वाटते यामध्ये भरपूर सारण घालून घ्यायचे पराठ्यामध्ये जेवढे सारण जास्त तेवढे पराठा बनवणाऱ्याचे कौतुक होते त्यामुळे सारण जरा जास्त भरायचे सारंभ भरून झाल्यावर पिठाच्या काळात जोडून घ्यायच्या एक्स्ट्राचे पीठ काढून घ्यायचे हा डोस सुक्या पिठात दोन्ही बाजूने गुळून घ्यायचा आणि हातावर प्रेस करून घ्यायचा असे प्रेस केल्यामुळे पराठा फुटत नाही सारण सर्व बाजूने पसरले जाते प्रेस करत करत मी बराच पराठा कसा अर्धवट बनवून घेतला आहे पुन्हा सुक्या पिठात भुळून घ्यायचा आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा मी पीठ जास्त वापरले आहे कारण कळत नकळत थोडंफार सारण उघडे पडले तरी ते लाटताना पुळीपाटाला चिकटत नाही भासताना तव्याला चिकटत नाही त्यावर सुक्या पिठाचा हलका थर असतो म्हणून या पराठ्यामध्ये भरपूर सारण भरली आहे यामुळे हा पराठा जास्त पातळ न लाटता दाट ठेवायचा या पद्धतीने आपला पराठा लाटून तयार आहे तवा मी गरम करून घेतला आहे त्याला तूप लावून घ्यायचे तेल वापरले तरीही चालेल बटरही वापरू शकता त्यावर दोन्ही हाताने असा पराठा टाकून घ्यायचा पराठा मी मिडियम फ्लेमवर भाजून घेणार आहे कमी हीटवर कोणतेही पराठे भाजले तर मस्त खमंग खरपूस भाजले जातात तुम्हाला मौसूद पराठा पाहिजे असेल तर मोठ्या गॅसवर पराठा भाजून घ्यायचा पराठ्याला दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचे पराठ्याला पराठा दोन्ही बाजूनी या पद्धतीने मस्त खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आपला पराठा भाजून रेडी आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ माझी पराठा बनवण्याची एक वेगळी स्टाईल तुम्हाला दाखवतो मी पहिल्या डोप्रमाणे सारंभरून एक डो तयार करून घेतला आहे आता हा डो पाटावर ठेवून हलक्या हाताने प्रेस करत करत किंवा थापत थापत मोठा करून घ्यायचा मुलांना दररोज डब्याला काय द्यायचे ते पण पौष्टिक असा बरेच आयांना पडलेला प्रश्न असतो तर हा पराठा उत्तम पर्याय आहे मुलं हा कोबीचा पराठा आवडीने खातील आणि नक्कीच खुश होतील किंवा हा पराठा तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता हवा तेवढ्या आकाराचा पराठा बनवून घ्यायचा यावर बोटाचे ठसे दिसतात यासाठी लाडण्याने हलक्या हाताने पराठा प्लेन करून घ्यायचा ही बा आपला पराठा तयार झाला आहे पहिल्या पराठ्याप्रमाणेच बाजून घ्यायचा या पद्धतीने सर्व पराठे बनवून घेणार आहे ही बा तयार झाले आहे आपले सुपर टेस्टी सुपर डेलिशियस पत्ताकोबी पराठा आय होप मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपी नक्की आवडत असेल हा पराठा तुम्ही दह्यासोबत मेवणीसोबत केचपसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा गरम गरम तसाही पराठा खूप छान लागतो व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळजी घ्या सुरक्षित राहा थँक्यू फॉर वॉचिंग